नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। पणजे इलेक्शनाक 75.28% वोटिंग मतदान देवले, वर्ष 2017 परस 3% उणे। चारूय उमेदवारांचो फुडार, ईव्हीएमांनी सील, देविल्ल्या मतदानाचो फटको कोणाक, निकाल 23 मायाक। परिकाराच्या पणजेचेर दर एकल्याचो दावो, बाबूश म्हणटा उदरगतीचे एजेंडाचेर सीट क्लिअर, काँग्रेस सरकाराची तयारी, सिद्धार्थाचो 10,000 मतांचो दावो, मारान मारून मेकळो, जेएसएम आपाचो निमाणे मेरेन नेट। प्रुडंटाच्या डिबेटीत दर एका पक्षाचे जैताचे दावे, काँग्रेस म्हणटा बाबूश काढटा 2,500 लीड, गोवा सुरक्षा मंच म्हणटा जेएसएम पहिल्या दोनात, मनोहर परिकाराचो सायलंट वोटर निर्णायक। लोकसभेची रणधुमाळी सोपली, अब की बार किसकी सरकार, मोदी सरकार काँग्रेसीचो कम बॅक, काय तिसरे आघाडीचे खतखतें, एक्झिट पोल म्हणटा एनडीएची 2014 एक्स्ट्रा लीड वता थर्ड फ्रंटाक। आणि अँटी नार्कोटिक सेलान 54 लाखाचे ड्रग्स केले जप्त, नायजेरियनांक ड्रगासहित उखल्लो, शिवोले बामणवाड्यार भाड्याच्या घराचे रेड। पणजी वेंचणुकेक 75.28% मतदान, फाटले खेप सिद्धार्थ आमदार जाल्लो ते वेंचणुके परस 3% उणे। फाटले फावट 2017 पणजे सिद्धार्थ जिकिल्लो तेन्ना 78% मतदान जाल्ले। काँग्रेसीचो बाबूश, बीजेपीचो सिद्धार्थ, जेएसएमाचो वेलिंगकार आणि आपाच्या वाल्मिकीचो राजकीय फुडारी ईव्हीएमांनी सील, देविल्ल्या मतदानाचो फटको कोणाक हो प्रस्न निकाल लोकसभे बरोबर 23 मायाक लागतलो। The total votes cast is 16,924, 8,119 male, 8,799 female, which is 75.25% of the total electors. The highest turnout was in booth number 16 with 89.86% votes cast, and the lowest was in booth number 15 which is 63.96%. As for the replacement of machines, in one polling station, that is polling station number 5, the entire set of BU, CU and VVPAT was replaced at about 1:45 PM. In another two polling stations, at polling station number 6 and 9, only the VVPAT was replaced. In polling station number 6 at about 5:20 PM and in polling station number 9 at 11 AM, the VVPAT was replaced, one because there was a paper fall error and other because there was a VSDU error. Largely there was no incidents, there were minor complaints of crowd gathering within the 200 meters of the polling station. Immediately after we got these complaints, the security forces were alerted and we ensured that there was no such gathering around the polling stations. No, they have gone to see whether it is happening or not. But madam, under model code of conduct, is there any rule that you can't hold press conference? See, the 48 hours from the date time of poll is a silent period. That is public press conference was being conducted, that was the complaint that we got. So if we get a complaint, we have to first understand the veracity of the complaint, for which we will have to send our teams to find out. Based on the inputs, we will have to send our reports to the ECI and ECI takes decision. No, my this is whether on the eve of polling, can you hold a press conference or not? That's what I'm saying. First, we should understand whether it was conducted or not. In the silent period, it cannot be held. See, whatever advisories we have from the ECI, which also says the Representation of Peoples Act 127, Section 127, and also there are repeated advisories which come from time to time, which we keep intimating the candidates about, there is an indication that 48 hours period is a silent period. पणजे वेंचणूक झाली, परिकाराच्या मतदारसंघाचेर दर एकल्याचो दावो, बीजेपी काँग्रेस दोघांकूय राजधानी प्रतिष्ठेची,
गोवा सुरक्षा मंचाच्या वेलिंगकारांनी राजकीय नीतिमत्तेचो प्रश्न काढून पणजेकरांचे कुशेसाक हात घालपाचो यत्न केलो. काँग्रेसीचो बाबूश म्हणतात ताजो अजेंडा विकासाचो, काँग्रेसीचे सरकार करपाची तयारी. सिद्धार्थ म्हणतात 10,000 मतां काढटा तो मारान मारून मेकळो. जीएसएम आपाचो निमणे मता मेरेन नेट, पणजेचो निकाल थारोवपी ते. पांच दा जवळजवळ 25 वर्सां हो मतदारसंघ पणजे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या हातान ह्या हांगासल्ल्या वोटरांनी दिलो. सव्यांदा आतां बायपोल हांगा जाता आनी ह्या बायपोलाक परत एकदा भारतीय जनता पार्टी निवडून दिवचे म्हणून सगळ्या वोटर्सांचे आनी कार्यकर्त्यांचे प्रयत्न यशस्वी जातले आनी परत एकदा हो भारतीय जनता पणजे हो सीट भारतीय जनता पक्षाक मेळटलो अजून अजिबात दुबाव ना. इलेक्शनान आमी काही कॅल्क्युलेशन्स जी केली आनी आमचें एक्सपेक्टेशन आशिल्लें तें आमचे मतदार हे ऑलमोस्ट म्हणजे 95% पेक्षा जास्त भायर सरले असो एक रेकॉर्ड आमकां मेळ्ळो आनी आमच्या कॅल्क्युलेशना प्रमाणे आमी विजया कडेन लागीं आसात. कॅल्क्युलेशन्स आर कंप्लीट. अधिक मतदान जर जालें जाल्यार ताजो लाभ आमकां जातलो. पोटनिवडणुकीन आमकां ताजी एडवांटेज मेळ्ळी लास्ट मोमेंट म्हणजे बीजेपीचेर बुमरँग जालें तें सगळें प्रकरण आणि बरे असा आमचे म्हणजे आमचे सगळे कार्यकर्ते कॉन्फिडंट असतात त्या त्या बुथाचेर. सर 75% मतदान झालं किती दिसतं तुमचं ॲक्च्युली? 75 म्हणजे मतदान आमकां दिशिल्लें की 2012 अशें मतदार झालें विक्रमी मतदान पणजेतलें तें जर जालें न्ही जाल्यार ताजी ॲडवांटेज आमकां मेळटली अशें आमकां दिशिल्लें. तशी ॲडवांटेज ताजी आमकां मेळटली. ही गॉट वेरी गूड रिस्पॉन्स एज फार एज रिबांदार गो दे लेफ्ट इवन द टेबल एंड वेंट. You know, there was a time when Ribandar and all they used to get basically a lead of 1,800 to 1,500 lead they used to get. Last time I cut that lead, when Mr. Parikar was there, I cut that lead to just 74. From 1,000, the same, to 74. Absence of Manohar Parikar will make a big difference to BJP in Panjim? 100%, yeah. These people are gone here without Manohar Parikar. What? So, after this counting and all, you are sure in what you have said that the next government comes, it will be a Congress or government about 24th. It is, that is bound to happen. That cannot change. Those things cannot change. Because the number games is there, sir. All numbers are in place. All numbers are in place. And will be in place. Be rest assured of it. Thank you. Thank you. As normally, look, last 2 days, tharaytat konang mat marpacho. Ani maka aaj kal poir जिथे लोकांनी फोन केले, मेसेजी धाडल्यो, घरा आयले पळोवपाक. आणि असे म्हाका दिसता की पणजेकारांनी ठरयलां की फाटले 2 वर्सांचे जे स्वार्थी राजकारण चलिल्ले एका पार्टींच्यान दुसऱ्या पार्टीन गुडयो मारपाचे ते सायडीक दवरून पणजेच्यान गोंया खातीर एक बरें नितळ राजकारणाची सुरवात करपाचे ठरयलां अशें दिसता म्हाका. आणि ही पणजेकारा कडल्यानूच अपेक्षा आशिल्ली म्हजे कडल्यान आणि ते आमकां निराश करचे ना म्हणून आज इतले संख्येन लोक आयिल्ले आसात. दुसरें म्हळ्यार फाटल्या 3-4 दिसांनी सुद्दां तुम्ही पळयला की फक्त नाटकां चलिल्ली ह्या पार्टींचे बाकीचे जे कँडिडेट्स आसा बाकीच्यो ज्यो पार्टी आसा. आम आदमी पार्टी सोडून कोणेच मुद्द्यांचेर उलोवंक ना. पणजी सारके मतदारसंघातल्यान भारतीय जनता पक्षाचो उमेदवाराक बरो रिस्पॉन्स मेळटा आनी ते निश्चितपणे निवडून येतले आनी तेची लीड मिनिमम 1,200 तेजे वयर मतांनी ते निवडून येतले तर मातूय आमकां दुबाव ना. आयज आमी सगळ्यांत पळयलें जाल्यार वातावरण इतलें पॉझिटिव्ह आसा. आमी हांवें खुबशीं इलेक्शनां पळयलीं पणजे इतलें पॉझिटिव्ह वातावरण केन्नाच दिश्टी पडलें नाशिल्लें. इवन म्हाजी इलेक्शना कडेन हांव रावल्लो तेन्ना सुद्दां इतलें पॉझिटिव्ह वातावरण दिसनाशिल्लें. आयज म्हाका दिसता लोक एक बदला खातीर लोकांनी वोटींग केल्लीं आसा आनी अशें चित्र दिश्टी पडटा की आमचो कँडिडेट बरे कम्फर्टेबली जिखतलो. आयज वयत ते लोक उलयत आसात आनी ज्या तरेन लोक विटले हांचे कडेन 25 वर्सां लोकांनी सामकें ठरयल्लें आसा की 2 वर्सांचेच फक्त वोटींग आसतलें आनी 2 वर्सां नंतर परत जनरल इलेक्शन जालें तेन्ना एक परफॉर्मराक ह्या पावटी वोटींग लोकांनी केल्लें आसा. 100% कॉन्फिडंट आसा. पणजेन सदांच बीजेपी आयला, सरकाराकूय आज येता, वाराणसी येता, गोंयभर बाकीचेंय जें वोटींग जालां 23 तारखेक आमकां कळटलें आनी त्या कॉन्फिडन्सान हांव उलयतां. आमच्या लोकांनी खूब काम केलां. वी हॅव हॅड अ व्हेरी गूड कॅम्पेन
व्हेरी पॉझिटिव्हली वी हॅव लेड द कॅम्पेन आणि त्या खातीर आम 100% शुअर की व्हेरी पॉझिटिव्हली हांव सांगू शकता बी जे पी येता म्हणून. मतदान सोंपतकच बी जे पीन पणजे मारण मारले. कॅम्पेनीच्या वेळार खुबशे असे इन्सिडेंट घडले की जे घडपाक जायनाशिल्ले. ते स्वता म्हजेर घडिल्लो एक अटॅक जो केन्नाच पणजेन पळोवं नाशिल्लो. पर्सनल अटॅकूय खूब जाले आनी बेजलेस एलिगेशन्स विदाउट एनी सबस्टन्सीस फॉल्सहूड फटींगपणाचे प्रोपोगेशन ह्या इलेक्शनात खूप वापरले गेले. गेली 25 वर्षांची मनोहरबाईची अविरत सेवा आणि 2 वेळा 2015 आणि 2017 म्हाका दिल्लो कौल म्हाका दिसता पणजेकरांनी ह्या फावटी एक सुशासन उदरगती खातीर आणि भारतीय जनता पक्षा खातीर मतदान करतो. 23 तारखेक ताजो डेफिनेटली रिजल्ट जातलोच पूण कार्यकर्त्याचो आमचो जोश तांचो एसेसमेंट पळयल्यार भारतीय जनता पक्षाक परत एकदां पणजेकरांनी कौल दिला अशें दिसता. पणजेचे निमाणे मत पडले आणि प्रिंटाच्या डिबेटीत दर एक पक्षाचे जैताचे दावे. काँग्रेस म्हणटा बाबूश 2500 लीड काढटा. गोवा सुरक्षा मंच म्हणटा जीएसएम पहिल्या दोनात, बीजेपी तिसरे सुवातेर, पेलिंकार मेजर फॅक्टर, आपूय आपल्या पद्धतीन जैताचो दावो करता जाल्यार बीजेपीवाल्यांची हे डिबेटीकूच फाट. इतलें खरें की मनोहर पर्रीकाराक म्हूण मत मारपी पणजेचो सायलंट मतदार हे वेंचणुकेक निर्णायक मतदार थारतलो. हीं जीं मतां आसा तीं मनोहरालीं सिद्धार्थालीं न्ही. सिद्धार्थाक स्वताची बी जे पीची सोडली जाल्यार बेज कांय ना स्वताची मतां सिद्धार्था कडेन. ताणें कितलेंय आज तुमी आयज 75.28 एनालिसीस कशें करता? आं, आयची परिस्थिती अशी आमी काल सुद्दां म्हणलां फायट इज बिट्वीन काँग्रेस एन्ड आस. वी आर स्टील सेईंग दॅट वील बी प्रूव्ड ऑन 23rd. सिद्धार्थ इज ऑन द थर्ड प्लेस. आम्ही पळयता एक सदांच तुमकां ते हिणायताले की 200 मतां 250 मतां 300 मतां ह्या खेपेक तुमची कितली मतां? ह्या खेपेक आमी कमीत कमी 2200 मतांनी निवडून येतात, जिकून येतात. सगळ्यात तुम्ही 2200 मतांनी निवडून येतात? ताजे हांव कॅल्क्युलेशन सांगता. ताणें 2500 म्हणला. यू सिरियसली वॉन्ट मी टू टॉक अबाउट दोज 300 एक्स्ट्रा वोट्स? ह्या 2000 हातूंत भितर तुमचे 2000 खूप महत्वाचे. कारण फाटली खेपे जेव्हा तुमचा कॅन्डिडेट उभं राहिलो एव्हरीबडी अक्यूज्ड यू ऑफ गिव्हिंग अ विक्टरी लॅप टू बीजेपी बाय गेटिंग दोज 1900 वोट्स. आणि सगळ्यांचे म्हणणे आशिल्ले की त्या तातूंतली 50% मतं जरी दुसरी वटेच्यान वतात जाल्यार बीजेपीचो कॅन्डिडेट जिंकना. आज जेव्हा तुम्ही कॉन्सिक्युटिव्हली सेकंड टाइम तोच प्रयोग करतात आणि अशी जेव्हा वोटिंग पर्सेंटेज इज ऑलमोस्ट सिमिलर टू 2017 असेंब्ली इलेक्शन दिसता, तुमची अनालिसिस किती? पळय आम्ही खूप फिरले आम्ही. सो देर इज एक पर्सेंटेज आसा ऑफ सायलंट वोट. जो सायलंट वोट तुका कसो दिश्टी पडना ग्राउंड आणि तो सायलंट वोट आज तुका 75.28 येता. जेन्ना हॉलिडे सिजन असा पणजेकार हॉलिडे वचनासतना सुद्धा रावले कित्याक तांकां चेंज जाय म्हणून. कित्याक ह्या ते विटल्या न्ही, प्रत्येक जाण उडयो मारतात बेब्या मशीन. सो हे तांकां पळोवपाक नाका आनी त्या खातीर आमकां दिसता की वो वोट एक्स्ट्रा आसा वो चड जाला पर्सेंटेज वोटींग तो आमकां येतलो. आनी आमकां दिसता आमकां 7000 वयर पडपाक जाय अशें. हांव आतांच एक बूक रिलीजाक आसलो सद्गुरूचो ऑन मनोहरबाई. उत्पल स्पोक, ही स्पोक माय बापाय कडेन आपूण शिकला ट्रस्ट कितें पळय तो. आनी ट्रस्ट धरून म्हाका हे फावटी राजकारणान येवन भितर पडोन कसो बॅकफायर झालो तोय म्हाका कळलो. इट वॉज अ व्हेरी क्लियर सिग्नल डॅट ही इज वुंडेड, ही हॅज बीन बिट्रेड बाय द बी जे पी अँड देअर फॉर दोज वोट्स ऑफ बाई
आर नॉट गोईंग टू द बीजेपी, दिस इज हॅज गॉन. लोक एक वॉज ऑफ फील हा की मनोहर पर्रीकरचे वोटर्स, मनोहर पर्रीकरचे वोटर्स, ताणी म्हणा की मनोहर पर्रीकरचे वोटर्स, बाबूशे म्हणता मनोहर पर्रीकरचे वोटर्स. सो एक गजाल सगळे जण हांगा मान्य करतात की बीजेपीची मतां ही बीजेपीक वतली. इट लुक्स लायक मनोहर पर्रीकरची म्हणजे मतां आशिल्ली आर गोईंग टू बी द डिसायडर वोट्स. त्या मतांचो फिल्डाचेर फील किती येता? कॅम्पेन चालू आसली, उत्पल तसो भायर सरलेलो पयलीं दिसना, पण मागीर तेणी ग्रुपानू कॅम्पेन केले आनी सिंगल इंडिविज्युअल म्हणजे खंयच्याच बाकीचे बीजेपी वाल्याक घेनासतना तो घरा घरांनी गेल्ले. तूं वाद घालता की ताणें नक्की कितें सांगलें काय म्हणून. तो एकटो कोणाक घेयनासतना गेला तो. लेट लेट हिम कंप्लीट, लेट हिम कंप्लीट ना. सो अशें दिसलें की उत्पल ना, उत्पल ना म्हणजे पर्रीकर ना, पर्रीकरची मतां दुसरे कडेन वयतली काय बाय ती भायर सरची ना, अशें एक हें आसलें, पिक्चर आसलें. पण कॅम्पेन निमण्या टप्प्यार येता म्हटल्यार उत्पलू भायर सरला, उत्पलाचो दुसरो भाव अभिजातू भायर सरला, तो सिंगल स्वता भोंवला, बेजार आसलो. आयज सुद्दां आमी उत्पला कडेन उलयल्ले पर्सनली, बायट दिवपाक तेणी म्हटलें ना, आपल्याक दिवपाचें ना, आपलो इच्छा ना दिवपाची, तो एक बेजार आहा तो फील आसा आहा. पण तेजो फायदो दुसऱ्याक जातलो अशें म्हणपाक शकना. पळय हांव कितें म्हणटा, पर्रीकराचे जे वोट आसा ते बीजेपीक येवपाकूच ना, आनी हे सिद्धार्थाक पयलींच खबर आशिल्लें म्हणून ताणी ती नाटकां केलीं गाडी फोडपाची. घेवया एक कमर्शियल ब्रेक. दोन हजार एकोणीसाचे लोकसभा वेंचणुकेची रणधुमाळी जाली. सातव्या आनी निमण्या पावण्याचे मतदान आयतारा जाले. अब की बार किसकी सरकार, मोदी सरकार, राहुलाच्या काँग्रेसीचो कम बॅक काय तिसऱ्या आघाडीच्या खतखतें. निमाणें मत पडटना नॅशनल चॅनलाच्या एजन्सींनी जाहीर केल्ले एक्झिट पोल पळयात. बीजेपी एनडीएची 2014 एक्स्ट्रा लीड तिसरी आघाडी वा बाकीच्या पक्षांनी वाटून वता. काँग्रेस युपीए आशिल्ली थंयच, खरे निकाल 23 मायाक. 542 लोकसभा सिटां खातीर हे फावट मॅरेथॉन वेंचणूक झाली. 7 पावड्याची वेंचणूक आणि प्रचाराची रणधुमाळी सुमार महिनोभर चालली, 11 एप्रिल ते 19 एप्रिल मेरेन. 2014 तुलना केल्यार त्यांना लोकसभा वेंचणूक झाली 9 पावण्यांनी. 2014 पहिली फेज 7 एप्रिलाक झाल्यार 9वी 12 मायाक सोपिल्ली. बारीकसाणीन पळयल्यार 2014 आणि 2019 वेंचणूक लागी लागी तितलेच दीस चालली. 2014 9 फेज पूण 1 महिनो 5 दिसांत सोपली. 2019 1 महिनो 8 दिसांत. मात हे फाट 2014 परस वेंचणुकेत टिकेचो स्तर घसरलो. कट्टरता आणि खास करून अस्तंत बंगाल सारख्या राज्यांनी हिंसाचार, मारपेट, हिसपाभायर निमाणो सातवो पावणो तर सापूच हिंसक. ममताची टीएमसी आणि मोदी शहाचे बीजेपीची समोरासमोर टक्कर. आता पळयात काय मुखेल संस्था आणि चॅनलांनी काढिल्ले एक्झिट पोल. टायम्स नावाच्या एक्झिट पोलाप्रमाण बीजेपी आणि एनडीए धरून 300 जाल्यार काँग्रेस युपीए 132 मेरेन पावता. थर्ड फ्रंट आणि बाकीचे मिळून 104 सीटां काढतात. बिझनेस स्टँडर्डाच्या एक्झिट पोलाप्रमाण बीजेपी फुडारपणातली एनडीए 305 सीटां मेरेन पावता, जाल्यार काँग्रेस युपीए 124. थर्ड फ्रंट आणि बाकीचे मिळून 114 सीटां मेरेन पावतात. जन की बात एजन्सीन 292 ते 315 मेरेन बीजेपी आणि एनडीएक दिल्यात, जाल्यार 122 ते 125 सीटां काँग्रेस फुडारपणातल्या युपीएक, 102 ते 125 सीटां थर्ड फ्रंट आणि बाकीच्या मिळू शकतात. सी वोटर सर्वे प्रमाण बीजेपी फुडारपणातल्या एनडीएक 287 सीटां म्हळ्यार स्पष्ट बहुमत, जाल्यार काँग्रेस युपीएक 128, थर्ड फ्रंट आणि बाकीच्या 127. आज तकाचो एक्झिट पोल बीजेपी आणि एनडीएक स्पष्ट बहुमत दिता. 349 ते 365 सीट बीजेपी एनडीएक मिळू शकतात, जाल्यार आज तकाच्या एक्झिट पोला प्रमाण काँग्रेस युपीएक 77 ते 108 सीटां मिळू शकतात, थर्ड फ्रंट आणि बाकीच्या मिळून 69 ते 95 सीटां मिळपाची शक्यता आसा. TV9 एक्झिट पोला प्रमाण बीजेपी एनडीएक 287, काँग्रेस युपीएक 128, थर्ड फ्रंटाक 127, जाल्यार CNN News 18 बीजेपीक स्पष्ट बहुमत 336, काँग्रेसीक 82 आणि थर्ड फ्रंटाक 124. ABP एक्झिट पोलाप्रमाण बीजेपी एनडीएक 267, काँग्रेसीक 127, थर्ड फ्रंट बाकीचे मिळून 148 सीटां दाखयतात. एक्झिट पोलाचे आकडे पळयल्यार मोदी सरकार परत सत्तेर, राहुलाच्या फुडारपणान काँग्रेसीच्या कमबॅकाचे सपन परत शेणटा.
थर्ड फ्रंटूही थर्ड सुवातीरच घुमकळले. हे एक्झिट पोलाचे आकडे काय हजार लाखांच्या वोटर सॅम्पलावेल्यान अदमास. खरो निकाल पुराय देशात 23 मायाक सकाळ सावन मेळटलो. 23 मायाकूच स्पष्ट जातले मोदी राहुल काय तिसरो कोण तो. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. शिवोले अँटी नार्केटिक सेलान 54 लाखांच्या ड्रग्स जप्त केल्यात. एका नायजेरियनांक ड्रग्सासहित अटक केल्या. गांजा एक्स्टेसी पावडर आणि एक्स्टेसी टॅबलेट त्याच्या कडल्यान जप्त केल्यात. तो शिवोले बामणवाड्यार भाड्याच्या घरात रावतालो. त्याचे ड्रग्स रॅकेट उस्तुपाचो पोलिसांचो यत्न चालला. रेशाद बांगडे उकड्या तांदळाचे शीत चुलीचेर मातयेच्या आयदनांनी शिजयल्ले अस्सल गोयचे जेवण. उतोर्डा दायजाचे जेवण खाण खेळा मेळावो जालो. गोयचे दायज सांबाळपाचो हेत दवरून उतर्डेकारांचो मेळावो अवर लेडी ऑफ लूट चर्चीन हो मेळावो करता. माडाच्या चुट्टांचो 11 खानावळींच्यो खोपी चर्ची लागसार घाल्ल्यो. उतर्डेचे दायजाचे जेवण. आतां आमी पळयता जायतीं दुयेंसां वाडत रावता. त्या पसत आदीं आमी बरीं नॅचरल हातालीं जेयतालीं आनी आमचें करून आमी रांदून जेवतालीं आनी दुयेंसां नासलीं थोडीं आसलीं. आतां त्या पसत हें पोत्तून आमी हें ट्रेडिशनल कुजीन करून घरांतलें जेवण रांदून जेवपाक हें आमी केलां. देखून हें आमचें आनी हाचे वयल्यान आमी पळयता सगळो लोक एका वाड्यांतलो बरोबर येता आनी आख्खी फिरगोजूय बरोबर येता. देखून हो समुदायांचो एक मेळावो कसो आमी घडून हाडला आनी ह्या वरवीं आमच्या गांवांत हो एक वट वाडोवंक म्हूण आमी आवडेता. घरांनी जायतो जोडो आसा. जायते आमच्यो वस्तू पोरणे आदल्यांनी हाडून दवरल्यात. त्यो ताणें कोणशाक मारल्यात आनी ते उजार करून असो भायर मारल्यात आनी जोडो ताणें असोच भायर लासून उडयला. तो तेणी परत ते वस्तू उजार करून हो जोडो वापरून म्हजे तांकां जायतो लोक इनवॉल्व आहा हातून. ल्हान भुरगीं तशींच व्हडलीं तशींच सिनियर सिटिजन्स इनवॉल्व आहा हातून. सो ही सगळ्यांक आमी एक हाडपाक मेन हेतू म्हणल्यार तो आसलो आमचो की सगळ्यांक एक एकठांय हाडपाची समुदाय गोट आनी मजबूत करून. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंटाच्या वॅबसायटीर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.